नमस्कार, मी सुवर्णा। बातमी आणि बरंच काही बुलेटिनमध्ये स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे मुंबईतून। मुंबईसह राज्याची चिंता वाढवणारी ही बातमी आहे। गेल्या 24 तासात मुंबईत तब्बल 2,510 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे, त्यामुळे मुंबईची चिंता वाढली आहे। तर 251 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे, एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे। शहरात एकूण सक्रिय रुग्णांची संख्या आता 8,000 वर पोहोचली आहे, तर रुग्ण दुपटीचा दर 682 दिवसांवर पोहोचलेला आहे। कोरोनाच्या रुग्णांची वाढ होत असल्याने दुपटीचा दर आता कमी होऊ लागलाय। बरं होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याने प्रशासनासमोरची चिंता वाढलेली आहे। ग्राफिक्सच्या माध्यमातून नजर टाकणार आहोत मुंबईत कसा कोरोनाचा धोका वाढतो आहे। 25 डिसेंबरला 757 कोरोना रुग्णसंख्या होती, 26 डिसेंबरला 922, 27 डिसेंबरचा कोरोना रुग्णांचा आकडा होता 809 आणि 28 डिसेंबरला कोरोना रुग्णांचा आकडा आहे 1,377। हा आकडा कसा वाढत गेलाय, किती मोठ्या फरकानं वाढत गेलाय आपण बघताय। 29 डिसेंबरला म्हणजे आजच्या दिवशी हा आकडा आहे 2,510 इतकं नव्यानं कोरोनाचे रुग्ण सापडलेले आहेत। आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी बोलूया। प्रशांत, 25 तारखेचा आकडा आणि 5 दिवसांनंतरचा 2,500 पुढे गेलेला आकडा, ही खरोखर चिंतादायक गोष्ट आहे। सोडा, नक्कीच खरोखर चिंता करण्याची आवश्यकता किंवा त्याची वेळ आली असं आपल्याला नक्कीच म्हणता येईल। आपल्याला माहिती आहे की खरं नाताळच्या सुट्ट्या लागल्या आणि त्याचबरोबर सुधारित नियमावली सुद्धा जाहीर झाली। त्या सुधारित नियमावलीमध्ये जर का बघितलं तर रात्री 9 ते 6 पर्यंत संचारबंदी लागू केली आहे, जमावबंदी सुद्धा आहे, 5 जणांपेक्षा जास्त कुणी एकत्रित होऊ शकत नाही। पण होत आहे काय, प्रत्यक्षात नियमांचं पालन तर सर्वसामान्य मुंबईकर सुद्धा करत नाहीच आहे, पण प्रशासकीय यंत्रणांच्या माध्यमातून की खऱ्या अर्थाने याचं पालन होत आहे का हे सुद्धा लक्षणीय पद्धतीनं दिसून येत नाही आहे। नुकतं संपलेलं हिवाळी अधिवेशन जर का आपण बघितलं तर त्यानिमित्तानं सुद्धा प्रचंड मोठी गर्दी वेगळ्या ठिकाणी होती आणि ओमायक्रॉनचे सुद्धा रुग्ण काही प्रमाणामध्ये समोर दिसून येत होते। पण ज्या पद्धतीनं कोरोनाचा आकडा जो आटोक्यात आला होता तो गेल्या 5 दिवसांमध्ये हा आलेख जो आहे हा वाढताच आलेख आपल्याला दिसून येत आहे। म्हणजे की 8,060 जरी आपण आत्तापर्यंत जर का आपण म्हटले की ज्या पद्धतीनं ही आकडेवारी समोर येत आहे की आत्तापर्यंत उपचार जे इतके येत आहे ते 8,060 रुग्ण आत्ता उपचार घेत आहे, 16,375 रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे, पण हा गेल्या काही दिवसामध्ये जर का हा आलेख जर का आपण बघितला तर तो बराचसा नियंत्रणात आला होता अशा प्रकारचं चित्र होतं। पण ज्या पद्धतीनं नाताळच्या लागलेल्या सुट्ट्या आणखी रस्त्यामध्ये वेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्तानं होणारी प्रचंड गर्दी, अधिवेशन काळामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी एकत्र होणारे सगळे मुंबईकर, किंवा रात्रीचे जमावबंदी आदेश असून सुद्धा बऱ्याच ठिकाणी दिसत असलेली गर्दी आणि याचमुळे हा प्रादुर्भाव वाढतोय की काय, हा मोठा एक प्रश्न उपस्थित होतोय। परदेशात येणाऱ्या सगळ्याच प्रवाशांची तपासणी ही सातत्यानं केली जाते, बीएमसीचं पथक असो, आरोग्य विभागाचं पथक असो, विमानतळावर सुद्धा आहे, 7 दिवस क्वारंटाईनचे नियम सुद्धा दुबईहून येणाऱ्या प्रवाशांना लागू करण्यात आलेले आहे। पण एकीकडे कायदा कागदावर खूप चांगला आहे, पण प्रत्यक्षामध्ये कायदा हा खरोखर पालन होतोय का हा प्रश्न आत्ता तरी अनुत्तरित आहे। कारण जरी जमावबंदीचे आदेश दिले तरी त्याचं खरोखर पालन सर्वसामान्य मुंबईकर तर करत नाहीच आहे, पण कायद्याचा धाक सुद्धा कुठे दिसून येत नाही आहे। मुळात एक लक्षात घेतलं पाहिजे की केंद्र असो किंवा राज्य सरकार असो, ही नियमावली जी जारी करण्यात आलेली आहे सरकारच्या माध्यमातून ही सर्वसामान्य नागरिकाच्या जीवासाठी हितकारक आहे। प्रत्येकानं मास्क कंपल्सरी वापरला पाहिजे, सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं पाहिजे, हात सॅनिटायझरनं सातत्यानं स्वच्छ केले पाहिजे। पण नेमकं होतंय काय की काहीशी भीती लोकांची दूर झाली आहे की काय, लोकांना अगदी कोरोनासुद्धा यूज थ्रू वाटायला लागला आहे की काय, अशा प्रकारचं एकंदरीत चित्र दिसतंय। आवश्यकता आहे गांभीर्यानं हे सगळे सरकारी नियम आणि निकष पाळण्याची, कारण सगळ्यात शेवटी आपलं आयुष्य हाच आपला संसार आहे। सुवर्णा, नक्की प्रशांत, धन्यवाद आपण सविस्तर माहिती दिल्याबद्दल।